रात्रीच्या वेळी उमलते कळी हे मंत्रावाने सांगितलं होतं की भाऊजी येणार आहेत नवरात्रीच्या वेळी. मी पण जरा एक छोटासा होकार येण्याचा प्रयत्न करतो. कोल्हापुरात पिकला ऊस मिरजेत पडला पाऊस, कोल्हापुरात पिकला ऊस मिरजेत पडला पाऊस. आणि आजच्या या होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वजण केके भाऊजी यांच्या जीवावर खुश, केके भाऊजी यांच्या जीवावर खुश. कसबावाडा यांनी जो आयोजित केला आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटते फक्त आपल्या 2 मिनिटं प्रतिक्रिया. कारण गेली 10 वर्षापासून मी महिलांच्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम घेत आहे. आज आपल्या ठिकाणी माझा 2753 एपिसोड आहे, 2753. तर तुम्हा सर्वांचं खूप चांगलं प्रेम दिल्यामुळे मी माझा होम मिनिस्टर कार्यक्रम हा अधिकाधिक उंचीवर जात आहे. आणि या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ आज सायंकाळी ठीक 12 वाजता आपणा सर्वांना युट्यूबवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळं आपण सर्वांनी युट्यूबवरती केके भाऊजी होम मिनिस्टर हे चॅनल सर्च करून आपल्या सर्व व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रतिक्रिया पहिल्यांदा आपलं नाव आणि आडनाव सांगा. नमस्कार, माझं नाव कोमल खामकर. खरं तर हा जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलाय तो काय असा नाहीये की ठराविक वयोगटातीलच लेडीज इथं आल्या पाहिजेत. यामध्ये प्रत्येक नववधू पासून अगदी वयस्कर लेडीज पर्यंत इथं सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे जेव्हा आजी आपल्या समोर खेळते ना तेव्हा तिला पण वाटतं हा माझ्यातलं सुद्धा बालपण अजून सुद्धा जिवंत आहे. त्यामुळे खरंच हा कार्यक्रम खूप इथं छान प्रकारे आयोजित केलाय त्याबद्दल मी या मंडळाचं खऱ्या अर्थानं आभार मानते. थँक्यू, धन्यवाद वहिनी. खरोखरच 2753 एपिसोड पूर्ण करताना मला खूप अभिमान होतो. कारण कसं आहे की जे बाकीचे होम मिनिस्टर कार्यक्रम होतात तर ते तुम्ही युट्यूबवरती पण सर्च पाहू शकता की जे बाकीचे होम मिनिस्टर कार्यक्रम होतात ते स्टेजवरती फक्त 50 वहिनींनाच प्रवेश देतात. 50